सोयाबीनचा पीक उत्पन्नासाठी वाढते शिवणाला हे पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला 1 किलो सोयाबीन, 5 ग्राम ट्रायकोडर्मा आणि थोडेसे पाणी लागणार आहे. आणि हँड ग्लोव्ज आणि मास्क हे लावणं आवश्यक आहे, कारण आपण जेव्हा ट्रायकोडर्मा अप्लाय करणार आहोत ते आपल्याला वेगळं म्हणजे हानिकारक आपल्याला आपल्या जीवाला काही होऊ नये त्यासाठी वापरावं. आपण पहिल्यांदा 1 किलो सोयाबीन घेतलेलं आहे. त्या सोयाबीनला थोडंसं ओलं करायचं आहे. ते ओलं करत असताना असं सोयाबीन आणि पाणी एकदम मिक्स झालं पाहिजे असं करायचं आहे. त्यानंतर आपण 5 ग्राम एवढा ट्रायकोडर्मा अप्लाय करणार आहोत, त्यामध्ये मिक्स करणार आहोत. कारण ट्रायकोडर्माचा असा फायदा आहे की जमिनी जे म्हणजे आपण जे काही धान्य घेतो उत्पन्न घेतो ते त्यासाठी जर आपल्या जमिनीची धूप होत असेल किंवा पोत होत असेल तर ती टाळण्यासाठी किंवा उत्पन्नात वाढ होण्यासाठी आणि जे ग्रोविंग पिरियड आहे म्हणजे जे वाढीची जी पिरियड आहे ह्याचा क्रॉपचा ते कमी करण्यासाठी ट्रायकोडर्मा अप्लाय करणार आहोत. आणि जे पुढे चालून आपण जेव्हा जसं जसं ग्रो होईल क्रॉप तसं तसं रोग पसरतात ह्याच्यावर ते टाळण्यासाठी पण ट्रायकोडर्माचा उपयोग होतो. आणि ट्रायकोडर्मा हे बुरशीनाशक आहे. जेव्हा आपल्या क्रॉपला किंवा सोयाबीनच्या काही मुळाशी अशी कधी कधी बुरशी लागते त्यासाठी पण उपयोग आहे. ते टाळण्यासाठी पण ट्रायकोडर्मा वापरावा. आणि आजकाल म्हणजे सोयाबीनवर जास्तीत जास्त बुरशीमुळेच रोग पसरतात, तर ट्रायकोडर्मा हे खूप उपयोगी आणि खूप चांगला आहे. आपण 5 ग्राम एवढा असा ट्रायकोडर्मा यावर अप्लाय करणार आहोत. आणि हे असं मिक्स करणार आहोत. हे करत असताना आपण नाकाला किंवा डोळ्याला हात लावायचा नाही. असं मिसळायचं आहे काय पुढे मग सोयाबीनमध्ये. चांगल्या प्रकारे मिसळून घ्यायचं आहे, कारण जेणेकरून म्हणजे काही सोयाबीनचा भाग